गेली 50 वर्षे दुष्काळाला तोंड देत मेटाकुटीस आलेल्या पाबळ व केंदूर परिसरातील गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून आंदोलनाची धार वाढवली असून केंदूर येथे झालेल्या ग्रामसभेत पाणी मिळाले नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव करण्यात आला. अनेक ठिकाणी बोगदा काढून पाणी दिलेलं आहे आणि मग तुमचं गाव उंचावर आहे, तुमच्याकडे पाणी येणार नाही, ह्या सगळ्या थापा आहेत मित्र, हे आपण लक्षात घ्या. समोर ठेवून तुम्ही सगळेजण एकत्र आलात. राजकारण राजकीय पद्धतीने चालणारं राजकारण बंद करून कुठेतरी गाव हिताचा समाजाचा हिताचा निर्णय घेताय, त्यासाठी आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने तुम्हाला सगळ्या ह्या म्हणजे आंदोलनासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. महिनाभरापूर्वी यासाठी जागृती करताना परिसरातील गावांचे ठराव गोळा करण्यात येऊन आजच्या सभेत उपस्थितांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी परिसरातील गावांचे सर्वपक्षीय आजी माजी पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या ग्रामसभेचा एक ठराव असा घ्यावा आणि तो ठराव माननीय जिल्हाधिकारी भाऊसाहेब यांना पाठवावा की बाबा अशा पद्धतीचे आमच्या गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी असेल किंवा शेतीच्या पाण्यासाठी असेल ह्या योजना त्या गावातून येत असताना जे काही मंडळी विरोध करतात तर अशा पद्धतीचा विरोध होता कामा नये, आणि जर झाला तर आपल्या शासन स्तरावरनं आपण त्या ठिकाणी तो विरोध मोडीत काढून आमच्या शेतकऱ्यांना पाणी आणण्यासाठी मदत करावी. यावेळी केंदूरचे माजी सदस्य भरत साकोरे यांनी मांडलेल्या ठरावाला युवराज साकोरे यांनी अनुमोदन देताच एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला व आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी एकमताने निर्णय घेण्यात आला.